हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आय एस. आपण अंडरकरंटच्या सिरीजमध्ये आज 33 नंबरचं लेक्चर पाहतो आहे. तर जसं आपल्याला माहिती आहे, अंडरकरंटच्या ज्या सिरीज आहेत तर त्याच्यामध्ये आपण जो GS3 पेपर आहे त्याच्यामध्ये जे एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा टेक्नॉलॉजी जे मेन्शन केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जे काही करंट अफेअर्समध्ये बीट्स असतात ते आपण इथे ब्रीफली डिस्कस करत असतो. तर त्याच्याआधी एक क्विक सिलेबस पाहूया. त्याच्यानंतर आज जो काही आपला टेक्नॉलॉजीचा एक बीट आहे किंवा टॉपिक आहे ज्याचं नाव की फेशियल रेकॉग्निशन टेक्नॉलॉजी, ती कधी यूज झाली, कुठे यूज झाले, त्याचे गुड पार्ट काय आहे किंवा आपण म्हणू शकतो की पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय, नेगेटिव्ह इम्पॅक्ट काय, कन्सर्न्स काय आहेत, ठीक आहे, आणि त्याच्या फ्युचर पर्स्पेक्टिव्ह काय आहे, तर हे सगळं आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर त्याच्याआधी एक क्विक रिव्हिजन सिलेबसवरती पाहूया. तर बघा की सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट्स अँड दर ॲप्लिकेशन इन द फील्ड्स ऑफ ॲप्लिकेशन अँड इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जे काही डेव्हलपमेंट्स होतात किंवा न्यू इन्व्हेन्शन्स होतात तर त्याचे डे टू डे लाईफमध्ये काय ॲप्लिकेशन्स आहेत. त्यानंतर अचीवमेंट ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी. तर नवीन टेक्नॉलॉजी जी काही डेव्हलप झालेली आहे किंवा होत आहे, ठीक आहे, इंडियामध्ये किंवा व्हेरियस प्लेसेसवरती, तर त्याच्यामध्ये इंडियन्सचा काय रोल आहे आणि तो त्याचं आपण म्हणतो की न्यू डेव्हलपिंग टेक्नॉलॉजीमध्ये आपण किती कॉन्ट्रीब्यूट करतो, ठीक आहे. तर दिस इज अबाउट द सेकंड बीट. त्याच्यानंतर अवेअरनेस इन द फील्ड ऑफ IT, दॅट इज अवेअरनेस इन द फील्ड ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, स्पेस, कम्प्युटर, रोबोटिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी. तर बायोटेक्नॉलॉजी आणि नॅनोटेक्नॉलॉजी आणि स्पेस, जर तुम्ही पाहिलं असेल तर PYQs पाहिलं असेल तर हे जे काही 2 ते 3 एरियाज आहेत तर त्यांच्यावरती जास्त फोकस केलेला आहे, ठीक आहे. तर त्याच्यानंतर अवेअरनेस इन द फील्ड ऑफ IT आणि स्पेस. तर आजचा जो काही आपला मुद्दा असणार आहे फेशियल रेकॉग्निशन टेक्नॉलॉजी, तर तो असणार आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या मुद्द्याशी निगडीत असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर इश्यूज रिलेटिंग टू IPR, दॅट इज इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स. म्हणजे काय की एखादी टेक्नॉलॉजी आहे तर तिचं पेटंट काय आहे, त्याचे राईट्स कोणाकडे जातील, तर यूज करायचे राईट्स, ठीक आहे, मॅन्युफॅक्चरिंग राईट्स असतील, तर व्हेरियस ज्या काही गोष्टी आहेत दॅट इज अंडर IPR, ठीक आहे. तर आजचा आपला बीट स्टार्ट किंवा टॉपिक डिस्कस करूया, दॅट इज एक्सप्लेनमध्ये इंडियन एक्सप्रेसमध्येही होतं की दिल्ली पोलीस यूज ऑफ फेशियल रेकॉग्निशन टेक्नॉलॉजी, वेन वॉज द फर्स्ट इंट्रोड्यूस्ड इन दिल्ली, वॉट आर द कन्सर्न्स विथ यूजिंग द टेक्नॉलॉजी ऑन द मास स्केल. तर फेशियल रेकॉग्निशन टेक्नॉलॉजी जी आहे तर दिल्ली पोलीसनी यूज केलेली आहे आणि त्याच्यावरती काय कन्सर्न्स आहेत जर आपण ती मास स्केलवरती यूज केली. तर याच्याशी एक जे आर्टिकल होतं ते आलं होतं. त्याच्यानंतर सेम होतं की डिजी यात्रा, म्हणजे जी पेपरलेस ट्रॅव्हलिंग पेपरलेस ट्रॅव्हल जो आहे तो इथे इम्प्लिमेंट केला गेलेला, तर त्याच्याबद्दल होतं की दीज एअरपोर्ट्स इन इंडिया हॅव फेशियल रेकॉग्निशन टेक्नॉलॉजी, हाऊ डज इट वर्क. तर फेशियल रेकॉग्निशन टेक्नॉलॉजी काय आहे तर हे पाहणार आहोत आणि त्याचे प्रो आणि कॉन्स किंवा कन्सर्न्स काय आहेत हेही पाहणार आहोत. त्याच्यानंतर बघा की तर हा मुद्दा कुठून स्टार्ट झाला, लाईक वाय, म्हणजे न्यूजमध्ये काय होतं. तर इन रिस्पॉन्स टू राईट टू इन्फॉर्मेशन रिक्वेस्ट फाईल्ड बाय द इंटरनेट फ्रीडम फाउंडेशन दिल्ली पोलीस सेट दॅट इट कन्सिडर्ड द मॅच टू बी पॉझिटिव्ह अँड देअर वॉज ॲक्युरेसी इन द रेट ऑफ 80%. तर जे इंटरनेट फ्रीडम फाउंडेशन आहे तर त्यांनी RTI प्लेस केला होता, तर त्याच्यामध्ये जे दिल्ली पोलीस आहेत त्यांनी रिप्लाय देताना सांगितलं की जे फेशियल रेकॉग्निशन टेक्नॉलॉजी आहे ती 80% ॲक्युरसीवरती ते यूज करत आहे, ठीक आहे. म्हणजे त्यांनी RTI फाईल केली होती, त्याच्यावरती त्यांचा रिस्पॉन्स होता की आम्ही जे फेशियल रेकॉग्निशन टेक्नॉलॉजी जी आहे मॅच टू बी पॉझिटिव्ह इफ देअर वॉज अन ॲक्युरसी ऑफ 80%. तर 100 out of 80% जेव्हा ॲक्युरसी तिथे मिळत असते तेव्हा ती टेक्नॉलॉजी दॅट दे आर युझिंग किंवा त्या टेक्नॉलॉजीवरती ते इथे कन्सिडर केलेली आहे. त्यानंतर इंटरनेट फ्रीडम फाउंडेशन इज अ नॉन प्रॉफिट दॅट इज नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन ॲडव्होकेटिंग फॉर सिव्हिल लिबर्टीज ऑनलाईन. तर एक नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. त्यानंतर बघा की फेशियल रेकॉग्निशन सिस्टीम, आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी आहे, दॅट इज आपला जो सिलेबसशी निगडीत पॉईंट आहे, दॅट इज अवेअरनेस इन द फील्ड ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर ही टेक्नॉलॉजी काय आहे आणि कशी इव्हॉल्व झाली तर ते पाहूया. दॅट इज ऑटोमेटेड प्रोसेस ऑफ कम्पेअरिंग टू इमेजेस ऑफ फेसेस
टू डिटरमाइन वेदर दे रिप्रेझेंट द सेम इंडिव्हिज्युअल्स. तर आपणही बघा, जेव्हा आपले फिंगरप्रिंट्स कुठे बायोमेट्रिकसाठी आपण वापरलेले असतात किंवा आपण दिलेले असतात, तर सेम फिंगरप्रिंटच आपण काय करत असतो, नेक्स्ट टाइम जेव्हा आपलं बायोमेट्रिक अनालिसिस करायचं असतं तेव्हा आपण सेम फिंगर्स यूज करतो. ठीक आहे, इवन दो आपल्या स्मार्टफोन्समध्ये सुद्धा आपण बघतो की फेस किंवा फेस अनलॉकिंग आहे, त्यानंतर फिंगरप्रिंटची टेक्नॉलॉजी आहे. ठीक आहे, दीज, तर याच्यामध्ये काय आहे की कम्पेअरिंग टू इमेजेस ऑफ अ पर्सन टू गेट द ऑफ फेसेस टू डिटरमाइन वेदर दे रिप्रेझेंट द सेम ऑर नॉट. म्हणजे एकाच इंडिव्हिज्युअलचे दोन फेसेस किंवा दोन इमेजेस इथे काय करणार आहोत की आपण कम्पेअर करणार आहोत की टू गेट द पर्सेंटेज ऑफ सिमिलॅरिटी. तर याच्यामध्ये काय आहे की द पिक्चर फर्स्ट अपलोडेड ऑन द फेशियल रिकॉग्निशन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर अँड देन यूज ऑफ फीचर्स अनालिसिस बाय अल्गोरिदम. तर एक अल्गोरिदम इथे काय करतं की फेशियल जे काही फीचर्स आहेत त्याचं अनालिसिस करतं आणि एक सॉफ्टवेअर आहे जो इथे यूज केला जातो इन सर्टन डिस्टिंक्टिव फीचर्स. तर फेसवरती आपण आपण फोनमध्येही पाहतो की फेस अनलॉक असतो, तर ते काय डिस्टिंक्टिव फीचर्स आहेत जे इथे यूज केले जातात, दॅट इज सच ॲज नोज, आईज, लिप्स अँड डिस्टन्स बिटवीन द आईज. तर नोज आहेत, आईज आहेत, लिप्स आहेत आणि त्याच्यानंतर दोन आईजमधलं जे काही डिस्टन्स आहे तर ते, त्यानंतर अँड द चिन ऑर लिप्स आर मेजर्ड अँड कन्वर्टेड इन टू मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन नोन ॲज फेस टेम्पलेट. तर एका मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन थ्रू किंवा एका मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन थ्रू एका फेशियल टेम्पलेटमध्ये याचं कन्वर्जन केलं जातं. ते सॉफ्टवेअर, ते अल्गोरिदम्स ते रीड करतात आणि मग त्याचं जे काही रिझल्ट्स आहेत ते आपल्याला काय दिले जातात, आपल्या जे काही आउटकम आपण म्हणतो तर त्याच्या थ्रू दिले जातात. दॅट इज देन इट इज कम्पेअर्ड अगेन्स्ट द फेशियल डाटा कलेक्टेड अँड डाटा बेस टू सी इफ द लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज कॅन फाइंड द मॅच. तर जेव्हा आपण मास स्केलवरती बघतो तर ऑलरेडी काही डाटा कलेक्टेड असतो आणि जो नवीन डाटा आहे त्याच्याशी आपल्याला कम्पेअर करायचं असतं, तर त्या दोन डेटाजला कम्पेअर करून इथे काय करतो आपण, जो ऑलरेडी डाटा कलेक्टेड आहे आणि जो डेटा बेस आपण कम्पेअर करणार आहोत, तर या दोन्हींना कम्पेअर करून आपण काय करतो, एक मॅच फाइंड आउट करायचा इथे प्रयत्न करतो असतो. त्यानंतर द ॲक्युरसी ऑफ रिझल्ट्स डिपेंड ऑन द नंबर ऑफ फॅक्टर्स ऑफ क्वालिटी ऑफ फोटोग्राफ अँड अपलोडेड ऑर कॅप्चर्ड. तर याचे जे काही रिझल्ट्स आहेत तर त्या गोष्टी कशावरती डिपेंड आहेत, तर जो काही फोटोग्राफ आपण इथे कॅप्चर केलेला आहे त्याच्यावरती, प्लस त्याची क्वालिटी कशी आहे त्याच्यावरती. त्यानंतर द मेकअप क्वालिटी अँड द लाईटनिंग. तर मेकअप आणि लाईट म्हणजे ज्या लाईटमध्ये आपण कॅप्चर केलेलं आहे, प्लस मेकअप यूज केलेला आहे की नाही याचाही इथे फरक पडतो. त्यानंतर डिस्टन्स अँड अँगल फ्रॉम विच द पिक्चर इज टेकन. त्यानंतर डिस्टन्स आणि अँगल, वेगवेगळ्या अँगल्सनी जेव्हा आपण पिक्चर्स क्लिक करतो तर त्याचाही इथे इफेक्ट होतो. त्यानंतर व्हेरिएशन द पोज, इल्युमिनेशन, एक्सप्रेशन अमॉंग द अदर फॅक्टर्स ॲडवर्सली इम्पॅक्ट द ॲक्युरसी ऑफ द ऑटोमेटेड फेशियल अनालिसिस. तर वेगवेगळे अँगल्स आहेत, वेरियस पोझिशन्स आहेत, एक्सप्रेशन्स आहेत, इथे काय करतात की या सगळ्या फॅक्टर्स आहेत ते या टेक्नॉलॉजीला इफेक्ट करतात. त्यानंतर याचं वर्किंग कसं आहे, इट वर्क्स प्राइमरली बाय कॅप्चरिंग द फेस फीचर्स अँड थ्रू द कॅमेरा अँड युझिंग वेरियस काइंड ऑफ सॉफ्टवेअर्स टू रिकन्स्ट्रक्ट दोज फीचर्स. तर एखादी इमेज जी आहे ती कॅप्चर केलेली असते, इथे सॉफ्टवेअर्स यूज करून काय केले जातात की परत त्या रिकन्स्ट्रक्ट केले जातात तिथे त्या इमेजेस. त्यानंतर द कॅप्चर्ड फेस अलॉंग विथ द फीचर्स स्टोर्ड इन टू डाटाबेस विच कॅन इंटिग्रेट विथ एनी काइंड ऑफ सॉफ्टवेअर दॅट मे बी यूज फॉर सिक्युरिटी पर्पज अँड बँकिंग पर्पजेस. तर काय की बँकिंग आणि सिक्युरिटी पर्पजेससाठी असे सॉफ्टवेअर जे यूज केले जातात तर तिथे सेम आहे जे फीचर्स आपण म्हणतो की फेशियल रिकॉग्निशनसाठी यूज केले जातात. त्यानंतर यूज काय आहे बघा, किंवा आत्तापर्यंत याचा यूज कुठे झालेला आहे, तर याचा यूज प्रत्येकाने केलेला आहे, तो कुठे केलेला आहे, कसा केलेला आहे ते आपण पाहूया. त्यानंतर ग्रोईंग ओवर द इयर्स ॲज अ टूल फॉर सिक्युरिटी अँड सॉल्विंग क्राईम अँड ट्रॅकिंग आयडेंटिफिकेशन डिफरंट कॅटेगरीज ऑफ पर्सन सच ॲज मिसिंग पर्सन. तर मिसिंग पर्सन आहेत किंवा जे क्रिमिनल रेकॉर्ड्स आहेत तर त्याच्या व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा काय आहे इथे हे फेशियल रिकॉग्निशन टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे. त्यानंतर बाय एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स सच अ स्कूल्स अँड कॉलेजेस. तर स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये सुद्धा जे काही अटेंडन्स म्हणा किंवा बायोमेट्रिक डाटाबेस जो आपल्या स्टुडंट्सचा कलेक्ट करायचा असतो तर त्याच्यासाठी आहे. त्यानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन हॅज यू स्टार्टेड यू इट यूज टू प्रोव्हाइड ॲक्सेस टू डिजिटल डॉक्युमेंट्स टू स्टुडंट्स. तर डिजिटल डॉक्युमेंटेशन जे आहे, ठीक आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा काय केलेलं आहे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशननी याला इम्प्लिमेंट केलेलं आहे. तर त्यानंतर बघा, डिजी यात्रा हे न्यूजमध्ये होतं की
जे एअरपोर्ट्स आहेत तर त्यांनी काय केलेलं आहे की तर ॲट एअरपोर्ट्स अ पार्ट ऑफ गव्हर्नन्स डिजी यात्रा पॉलिसी इज गिवन सीमलेस हॅझल फ्री अँड पेपरलेस जर्नी एक्सपिरियन्स टू एअर ट्रॅव्हलर्स इन इंडिया. तर ही 2018 लॉन्च केली होती ही जी डिजी यात्रा. इथे डिजी यात्रा नावाची जी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये काय की जे काही डॉक्युमेंटेशन आहे जेव्हा आपण एअरपोर्टवरती जातो तर याच्यामध्ये काय असतं की खूप मोठा खूप मोठी लाईन असते किंवा खूप मोठा क्यू असतो तर त्याच्यामध्ये थांबून आपला वेळ खूप जातो. ठीक आहे, तर असाच वेळ वाचवण्यासाठी इथे काय केलेलं आहे डॉक्युमेंटेशन फ्री किंवा पेपरलेस आणि हॅझल फ्री जर्नी इथे प्रोव्हाइड केलेली आहे या डिजी यात्रा या कन्सेप्टमध्ये. तर याच्यामध्ये काय आहे की फेशियल रेकग्निशन किंवा आपण म्हणतो की बायोमेट्रिक्स जे आहेत, ठीक आहे, तर ते इथे काय केलेले आहेत, इथे कम्पेअर करून एक डाटा बेस तयार केलेला आहे आणि याच्यामुळे काय केलेलं आहे की एक हॅझल फ्री आणि पेपरलेस जर्नी इथे प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर आधार, तर आधार आपल्याकडे प्रत्येकाकडे आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की आपल्या आईजचा स्कॅन घेतला जातो, त्यानंतर फिंगरप्रिंट्स जे आहेत ते आपले घेतले जातात. तर सेम वे इथे काय आहे की जेव्हा आपण आधार अपडेट केंद्रावरती जात असाल किंवा एखाद्या वेळेस आपला आधार जे आहे ते अपडेट करायची वेळ आलेली असेल किंवा काही करेक्शन्स असतील तर तेव्हाही पाहिलं असेल की जे जुने इमेजेस असतात त्याच्यासोबत नवीन आपले जे काही कॅप्चर केलेले इमेजेस आहेत तर त्या कम्पेअर करूनच आपला जो डाटाबेस आहे तो करेक्ट केला जातो. तर सेम वे काय आहे की युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया विल इनकॉर्पोरेट FTR2 दॅट इज फेशियल रेकग्निशन टेक्नॉलॉजी इन टू इंडियाज नॅशनल आयडेंटिफिकेशन सिस्टम ऑफ आधार. ठीक आहे, तर हेही काय केलं होतं 2018 लॉन्च केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती प्रत्येकाला की आधारमध्ये आपले बायोमेट्रिक्स जे आहेत ते काय केलेलं आहे तिथे स्टोअर केलेले आहेत. त्यानंतर इंटिग्रेटेड ॲज अ पार्ट ऑफ ऑथेंटिकेशन प्रोसेस टू क्रिएट अ मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रोसेस. ठीक आहे, तर ही एक ऑथेंटिकेशन प्रोसेस आहे की वेदर वी आर ट्रू ओ नॉट, म्हणजे आपण दिलेला जो डाटाबेस आहे तो आपलाच आहे की नाही, तर तो क्रॉस चेक करण्यासाठी इथे काय आहे दिस इज द मेथड. त्यानंतर आहे आयडेंटिफिकेशन ऑफ मिसिंग चिल्ड्रन. तर ह्युमन ट्रॅफिकिंग हा जो काही पार्ट आहे तो खूप मोठ्या प्रमाणात चालतो, तर त्याच्यामध्ये काय आहे की आयडेंटिफिकेशन ऑफ मिसिंग चिल्ड्रन म्हणजे जे काही मुलं हरवलेली असतात तर त्यांना फाइंड आउट करणं आणि तीच आहेत का हे रेकग्नाईज करण्याचं कामसुद्धा इथे काय आहे या टेक्नॉलॉजीने केलेलं आहे. तर बघा, इन 2018 एक ट्रायल बेसिसवरती काय केलं होतं, फेशियल रेकग्निशन टेक्नॉलॉजी सिस्टीम कमिशन बाय द दिल्ली हायकोर्ट हेल्प करेक्टली आयडेंटिफाय अप्रॉक्सिमेटली 3,000 मिसिंग चिल्ड्रन. तर 3,000 मिसिंग चिल्ड्रन जे होते तर दिल्ली हायकोर्टच्या आदेशानुसार त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी ही जी काही टेक्नॉलॉजी आहे ती इथे वापरली होती. त्यानंतर बघा, फॉर द पर्पज ऑफ ट्रॅकिंग अँड रियुनायटिंग चिल्ड्रन. तर पर्पज काय होता की ट्रॅकिंग म्हणजे जे मुलं हरवलेली आहेत त्यांना ट्रॅक करणं आणि त्यांना रियुनाईट करणं. तर दिस वॉज डन बाय दिल्ली हायकोर्ट्स परमिशन. त्यानंतर द सिस्टम मॅच्ड अराउंड 10,617 चिल्ड्रन विथ मिसिंग केसेस अक्रॉस द कंट्री. तर अक्रॉस द कंट्री केलेलं होतं. त्यानंतर याच्यामध्येही 3,202 दोज चिल्ड्रन हॅव आयडेंटिफाईड अँड व्हेरीफाईड. तर याच्यामध्ये 3,000+ चिल्ड्रन जे आहेत ते काय केलेले आहेत, इथे आयडेंटिफाय केलेले आहेत आणि व्हेरीफाय केलेले आहेत की येस दीज वर द मिसिंग चिल्ड्रन. तर ही टेक्नॉलॉजी मिसिंग चिल्ड्रनमध्ये, त्यानंतर आधार कार्डमध्ये, डिजी यात्रामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी ही काय केलेली आहे, यूज झालेली आहे. त्यानंतर आयडेंटिफिकेशन ॲट पॉलिटिकल प्रोटेस्ट. तर हे 2019 जे यूज केलेली टेक्नॉलॉजी होती, कारण जेव्हा पॉलिटिकल रॅलीज होत्या तर तेव्हा तिथे प्रोटेस्ट वगैरे जे झालेले होते तर तेव्हा दिल्ली पोलिसनी काय केलं होतं, हे फर्स्ट टाईम जे आहे ते इथे यूज केलेलं होतं. ठीक आहे, तर दिल्ली पोलीस यूज्ड दीज सॉफ्टवेअर्स टू स्क्रीन क्राऊड्स ऑफ पीपल हू हॅड अटेंडेड द रॅली अँड हेल्ड बाय प्राईम मिनिस्टर इन December 2019. तर फर्स्ट टाईम इथे दिल्ली पोलिसनी यूज केलं होतं, जे काही रॅलीज होत्या तर त्याच्यामध्ये जे पीपल होते तर त्यांनी काय केलं होतं, त्यांना एका रेकॉर्डेड मेथडनी त्यांचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी दिस वॉज द मेथड दॅट दे यूज. दिल्ली पोलीस यूज अ सेट ऑफ इमेजेस, फेशियल इमेजेस टू कलेक्ट थ्रू द फिल्मिंग प्रोटेस्ट ॲट व्हेरियस स्पॉट्स इन द कॅपिटल थ्रू द इयर्स टू आयडेंटिफाय लॉ अँड ऑर्डर सस्पेक्ट्स. तर आपण ज्याला हिस्ट्री चीटर्स म्हणतो, ठीक आहे, किंवा क्रिमिनल्स म्हणतो, तर त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी आणि त्यांचं जे काही पुढचं प्रोसिजर आहे ते लिगली करण्यासाठी तर ही टेक्नॉलॉजी दिल्ली पोलीसनी इथे फर्स्ट टाईम 2019 काय केली होती, कॅपिटलमध्ये, दॅट इज दिल्लीमध्ये यूज केली होती. त्यानंतर अकॉर्डिंग टू द न्यूजपेपर रिपोर्ट दिस वॉज द फर्स्ट टाईम दॅट इज फेशियल रेकॉग्निशन टेक्नॉलॉजी हॅज बीन यूज इन पॉलिटिकल रॅली. तर पॉलिटिकल रॅलीमध्ये अकॉर्डिंग टू न्यूजपेपर्स ही दिस वॉज द फर्स्ट टाईम दॅट इट वॉज यूज्ड. तर नीड काय आहे बघा की ऑथेंटिकेशन,
फॉर ऑथेंटिकेशन अँड आयडेंटिफिकेशन पर्पजेस विद अन सक्सेसफुल रेट ऑफ ऑलमोस्ट 75%. तर आपण पाहिलं की 80% सांगितलेलं आहे दिल्ली पोलिसांसाठी, 75% पर्यंत याची ऑथेंटिकेशन आपण ट्रूली सांगू शकतो. त्यानंतर फोर्स मल्टीप्लायर, दॅट इज इंडिया वेर दॅट इज जस्ट 144 कॉन्स्टेबल्स पर लॅक सिटिझन्स, इट कॅन ॲक्ट ॲज अ फोर्स मल्टीप्लायर. तर जिथे आपला मॅन पॉवर किंवा आपण म्हणतो की फोर्स कमी आहे, ठीक आहे, वर्किंग फोर्स कमी आहे, तर अशा वेळेला टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण काय करू शकतो, एक टेक्नॉलॉजी ड्रिव्हन इथे काय करू शकतो, फोर्स क्रिएट करू शकतो आणि यूज ॲज अ फोर्स मल्टीप्लायर, जो की मॅन पॉवर प्लस टेक्नॉलॉजीच्या हेल्पने आपण करू शकतो. त्यानंतर चॅलेंजेस काय आहेत की ॲक्युरसी आणि मिसयूज. तर इट इश्यू इज मिसयूज ऑफ मिस आयडेंटिफिकेशन ड्यू टू ॲक्युरसी ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजे चुकून जर मिस आयडेंटिफिकेशन झालेलं आहे तर काय आहे की एका इनोसेंटला पण आपण काय करू शकतो की इथे त्या इनोसेंटला आपण इथे पनिशमेंट होऊ शकतं, ठीक आहे, दॅट इज मिसयूज ऑफ टेक्नॉलॉजी जर झाला तर. किंवा द यूज ऑफ मास सर्वेलन्स ड्यू टू मिसयूज ऑफ द टेक्नॉलॉजी. तर परत मिसयूज झालं तर काय आहे की मास सर्वेलन्समध्ये सुद्धा इथे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. त्यानंतर एक्सक्लुजन्स काय आहेत की केसेस ऑफ फॉल्स नेगेटिव्ह रिझल्ट्स कॅन ऑल्सो लीड टू एक्सक्लुजन ऑफ इंडिव्हिज्युअल फ्रॉम असेसिंग essential schemes which may be used as FTR as means of providing access. तर आता आपल्याला माहिती आहे की कुठलीही गव्हर्नमेंटची स्कीम आहे आणि त्याचे जर बेनिफिट्स आपल्याला अवेल करायचे असेल तर आधार कार्ड इज कंपल्सरी. परत आधार कार्डमध्ये काय आहे की फेशियल रिकग्निशन टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे. तर अशात जर इथे एक्सक्लुजन्स म्हणजे साठी किंवा इथे मिस आयडेंटिफिकेशन झालेलं आहे तर काय आहे की ज्या काही प्रोव्हाइड केलेल्या इथे आपल्याला इंडिव्हिज्युअलसाठी ॲक्सेस प्रोव्हाइड केलेले ज्या काही नवीन योजनाज आहेत किंवा स्कीम्स आहेत तर त्याचं काय आहे की ॲक्सेस इथे काय आहे की प्रॉपरली नाही मिळू शकणार. त्यानंतर व्हेरिएशन टू प्रायव्हसी, दॅट इज गव्हर्नमेंट थ्रू गव्हर्नमेंट ऑल्दो प्लॅनिंग टू ॲड्रेस द क्वेश्चन प्रायव्हसी थ्रू विथ द लीगल फ्रेमवर्क मे फ्रेमवर्क लाईक डाटा प्रायव्हसी रेजिम बट कीपिंग इन माइंड ऑब्जेक्टिव्ह इट एम्स टू अचीव विथ द यूज ऑफ सच टेक्नॉलॉजी इट कम्स टू कॉन्फ्लिक्ट विथ वन अनदर. तर आपल्याला माहिती आहे की डाटा प्रायव्हसीचा जो काही इश्यू आहे तो सगळ्यात मोठा आहे. त्यानंतर राईट टू प्रायव्हसी परत इथे थ्रेटमध्ये येते, ठीक आहे, कारण आपण काय करतो आहे की डायरेक्टली आपले बायोमेट्रिक्स इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. तर आपला जो डाटा प्रायव्हसीचा इश्यू आहे तो इथे काय होतो, हायलाईट होतो, ठीक आहे. तर हे फेशियल रिकग्निशन टेक्नॉलॉजीबद्दल होतं जी की न्यूजमध्ये होती. तर आपण बघतो की टेक्नॉलॉजीवरती नेहमीच क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. सो इट वॉज ऑल अबाउट द फेशियल रिकग्निशन टेक्नॉलॉजी इन दिस लेक्चर. तर असंच एक नवीन लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.